कारणास्तव या ठिकाणी रन एक ही मिळालेले नाही आहे ती बॅटिंग करणाऱ्या कुंदे संघाला। गोलंदाज काहीतरी त्या ठिकाणी विचारणा करत आहेत अंपायर कडे, तयार होतील पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच राजा। हा खोटाप्याचा चेंडू आडवा बॅटने हॅमट केल्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी कॅच घेतली आणि फलंदाज सचिन बाद पहिला धक्का। एकोणसाठ धावसंख्येची आपण बघतोय ही पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात येते आहे। बाद होतोय तो सचिन। मी विनंती करेन ना या अगोदर एक्झिबिशन मॅच आणि ज्या सामन्यामध्ये पोलीस इलेव्हन हा संघ विजयी झाला तर सर्व संघ आपण नक्कीच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे ज्या ठिकाणी करण्यात येईल पारितोषिकाचे वितरण। हवेमध्ये खेळले मी स्लॅमिंग शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू छकाले आणि लागोपाठचा दुसरा धक्का। आघाडीचा दुसराही फलंदाज आता परतेल तो पॅव्हेलियन मध्ये अर्थातच इन ॲट नंबर सेकंड डाऊन भूषण बॅक टू द पॅव्हेलियन। छत्तीस योगदान दिलं ते म्हणजे सचिनने आणि भूषण अकरा धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परत आहेत। वपी जोता मोठ्या बॅक लेफ्ट हँड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसला आहे आणि बॅटची कडा होती या ठिकाणी कॉट बॅन आणखी एका विकेटचं पतन। ही विकेट हॅट्रिक पाहायला मिळते ती गोलंदाज आपण बघतोय राजाची। चौथी विकेट हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय। टॉप ऑर्डर मध्ये पूर्णपणे तिन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश या लॉंग ओव्हरच्या गोलंदाजाला या ठिकाणी नक्कीच मिळत असताना आपण बघतोय। दुसऱ्या चेंडूवरती बाद केलं ते म्हणजे सचिनला, त्या मागोमाग बाद केलं ते भूषणला आणि आता बाद झाला तो म्हणजे संकेत। मैदानाच्या मध्ये अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नवीन फलंदाज आता जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच शुभम। चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले ते म्हणजेच दोन चेंडू आतापर्यंत वाखण्याजोगं षटक राहिलंय ते गोलंदाज राजा यांचं जखडून ठेवलंय। ज्या शेवटच्या षटकामध्ये तोडफोड केली जाते हानामारी केली जाते त्या षटकामध्ये आपण बघतोय आतापर्यंत एकही धाव